So considering yesterday's part, we try to continue today. These are method of sterilization. What are the different types of sterilization? We have already seen this part, but a little bit revision. Physical sterilization मधे तीन प्रकार, heat, filtration, radiations. Correct? आता हे कशा वरले characterization झाले depending on the material that we need to sterilize. काही असं material असतं की जे heat sensitive आहे ते आपण heat नाही करू शकत नाही. जे काही material आहे की ज्याला filtration आवश्यक असतं ते जे heat किंवा बाकी दुसरे methods ने destroy होऊन जाईल. आणि रेडिएशन्स म्हणजे जेव्हा एरिया मोठा असतो अशा वेळेस रेडिएशन्स आपण यूज करू शकतो. गॅस स्टरलायझेशन पण आहे, इथिलीन ऑक्साईड जसा गॅस आहे त्याच्याप्रमाणे करता येईल. आणि स्टरिलिटी टेस्टिंग हे स्पेसिफिकली याच्यासाठी केलं जातं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. आता युनायटेड स्टेट फार्माकोपिया म्हणजे जेव्हा एखाद्या प्रोसिजरमध्ये फार्मास्युटिकल प्रोसिजर जेव्हा असते अशा वेळेस स्टरलायझेशनचं कॅटेगरायझेशन त्यांनी या प्रकारे केलं. स्टीम मॉइस्चर स्टरलायझेशन, ड्राय हीट, फिल्टरेशन, गॅस अँड आयोनायझिंग स्टरलायझेशन, हे सगळे स्टरलायझेशन या पर्टिक्युलर यूएसपीच्या माध्यमातून आपल्याला माहिती पडतात. ओके, हे आपण काल बघितलं होतं. ड्राय हीट, सॉरी मॉइस्ट हीट म्हणजे काय? सॅच्युरेटेड हीट ऑटोक्लेव्स, ऑटोक्लेव्सचा यूज करून आपण करू शकतो. ड्राय हीट बॅस स्टरलायझेशन कंटिन्युअस फनेल स्टरलायझेशन म्हणून आहे. केमिकल पोर्ट स्टरलायझेशन मध्ये इथिलीन ऑक्साईड आहे, वेपर आहे, हायड्रोजन पेरॉक्साइड आहे, हायड्रोजन पेरॉक्साइड आहे, स्टीम आहे. रेडिएशन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक पार्टिक्युलेट्स किंवा रेडिएशन यूवी लाईट पण आपण यूज करू शकतो. अँड ऑल दीज थिंग्स आर हॅपनिंग हियर. फिल्टरेशन मध्ये मेम्ब्रेन फिल्टर्स आपण यूज करू शकतो. सो दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ स्टरलायझेशन दॅट वी कॅन युटिलाइज. बिफोर वी गो इनटू दिस पार्ट, लेट अस कम टू दिस पार्ट, हाइट पार्ट. टर्मिनोलॉजी, कारण या टर्मिनॉलॉजी सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. या टर्मिनॉलॉजीच्या बेसिसवर आपल्याला माहिती पडते की आपल्याला स्टरलायझेशन कशामुळे करायचं आहे आणि कशा बाबतीत स्टरलायझेशन आपण करत आहोत. बायोबर्न, द डिग्री ऑफ कंटॅमिनेशन विथ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड ऑर्गॅनिक पॅरामीटर्स. बायोबर्न म्हणजे काय? की ज्या मीडियामध्ये ऑर्गॅनिझम्स असणार आहे, किती ऑर्गॅनिझम्स आहेत, दॅट इज कॉल्ड एज बायोबर्न ऑफ दॅट मीडियम. म्हणजे जे कंटॅमिनेटिंग ऑर्गॅनिझम असतात, जिथे कंटॅमिनेशन येत आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा ऑर्गॅनिक पॅरामीटर्स आपण कॅल्क्युलेट करतो, त्याला आपण बायोबर्न म्हणायचं. नेक्स्ट, बायो रेझिस्टन्स, फॅक्टर्स सच एज हीट ऑर मॉइस्चर सेन्सिटिव्ह अँड प्रोडक्ट स्टेबिलिटी. म्हणजे काही ठिकाणी असं असतं की काही प्रोडक्ट हे रेजिस्टर्ड प्रोडक्ट असतात की जरी तुम्ही हीट अप्लाय केली तर ते तसे तसे स्टेबल राहतात. करेक्ट? म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण एखादा समजा पेनिसिलिन घेतलं, म्हणजे काय अँटीबायोटिक, मग हे अँटीबायोटिक आपल्याला स्टरलाईज करायचं आहे. समजा अँटीबायोटिक स्टरलाईज जर करायचं झालं तर त्याच्यामध्ये असणारे जे कंटेंट असणार आहे ते कंटेंट डिस्ट्रॉय होत नाही. का नाही होत? बिकॉज दे आर बायो रेझिस्टंट, त्याला रेझिस्टंट डेव्हलप. बायोस्टेट, द न्यूट्रिशनल फिजिकल अँड रिप्रोडक्टिव्ह फेज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. बॅक्टेरिया तिथं रिप्रोड्यूस होणार, नवीन नवीन बॅक्टेरिया तयार करणार, एकापासून दोन होणार, दॅट इज कॉल्ड एज बायोस्टेट. बायोशिल्डिंग कॉल्ड एज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅकेजिंग मटेरियल. बायोलॉजिकल शिल्डिंग म्हणजे त्याला वर दोन. आता एक केस सांगतो तुला की आता आपल्याकडे टोमॅटोचे भाव खूप वाढले होते, बरोबर आहे, अगदी 180-200 रुपये किलो झाले, आता परत भाव उतरून गेले. बरं, आता असे देश आहेत जगामध्ये की जिथे टोमॅटो उगवतच नाही पण त्यांच्या खाण्यामध्ये टोमॅटो असतो. मग प्रश्न निर्माण होतो की टोमॅटो आला होतो. फॉर एक्झाम्पल आता फिनलंड सारखा देश आहे की जिथे खूप थंडी असते, थंडीच्या याच्यामध्ये टोमॅटो येऊ शकत नाही, कारण त्यावेळेस टेम्परेचर असं नॉर्मल टेम्परेचर 37-38 डिग्री लागतो. तिथे टेम्परेचर नसतं, -1 टेम्परेचर, तरी ते लोक टोमॅटो खातात. मग तो टोमॅटो कसा तयार करायचा? तर तो टोमॅटो करत असताना दुसरीकडून एक्सपोर्ट केलेला टोमॅटो हा डीप फ्रीझरमध्ये आणि त्याला वरतून एक बायोशील्ड लावतात. बायोशील्ड एक प्रकारचं पॅकेजिंग मटेरियल आहे की ते मटेरियल त्याच्यावर टाकून ठेवलं तर तो टोमॅटो 1 वर्षापर्यंत तसा होतो, काहीच होत नाही. त्याला 1 वर्षाच्या नंतर तुम्ही तो बायोशील्ड ओपन करायचा, परत त्याला पाण्यामध्ये टाकायचा, फ्रेश टोमॅटो झाला, कापायचा, खाऊ शकतो. एवढी टेक्नॉलॉजी पुढपर्यंत निघली, त्याच्यावर मायक्रोबियल कंटॅमिनेशन होत नाही, त्याला खराब होत नाही. बॉम बिगिन टेस्ट, दॅट द टेस्ट रन डेली दॅट व्हॅलिडेट्स द व्हॅक्युम फंक्शन ऑफ द स्टरलायझर. द टेस्ट शुड बी रन इन एन एम्प्टी लोड ऍट द सेम टाइम ऑफ एव्हरी डे. म्हणजे ही दॅट टेस्ट जी म्हटली जाते ती कशामुळे केली जाते? की ऑटोक्लेव तुमचा प्रॉपर फंक्शनिंग करतोय का नाही हे बघायसाठी म्हणून दॅट टेस्टचा उपयोग केला जातो. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण ऑटोक्लेवमध्ये मटेरियल लावून टाकतो, आपण ते मटेरियल काढतो आणि आपण आपलं प्रोसिजर करतो, तरी पण कंटॅमिनेशन येतं विना कंटेनर.
मग आपण म्हणतो की अरे आपलीच काहीतरी प्रोसेस चुकली आहे, पण असं नाही, त्या ऑटोक्लेव मध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो, म्हणून ही डार्ट टेस्टिंग केली जाते. कंटॅमिनेट स्टुडंट अनफिट ऑफ यूज ऑफ इंट्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस विच आर हार्मफुल ऑफ इंजुरियस, म्हणजे जे कंटॅमिनेशन करू शकतात अशांना तिथे म्हटलेलं आहे. कंटॅमिनेशन स्टेट ऑफ बीइंग सॉलिड ऑर सॉरी सॉइल्ड ऑर इन्फेक्टेड बाय कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्शियस मटेरियल, त्याला आपण कंटॅमिनेशन म्हणतो. की जे असं असणार आहे मटेरियल की जे इन्फेक्शन असणार आहे ज्यांनी आपल्याला कॉन्टॅक्टला आपल्याला लागू शकतं, दॅट मे क्रिएट कंटॅमिनेशन. कल्चर ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑन ए मीडियम, आपण बघा आपण प्रत्येक वेळेस म्हणतो कल्चर आपण तयार करायचं. कल्चर म्हणजे काय की त्या प्लेटमध्ये असणारे जी ग्रोथ आहे त्याच कॉल्ड कल्चर. कल्चर मीडियम एनी सबस्टन्स ऑफ प्रिपेरेशन यूज फॉर द ग्रोथ अँड कल्टिवेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, कोणताही सबस्टन्स दॅट इज हेल्पफुल फॉर ग्रोथ अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. न्यूट्रिएंट्स कोणकोणते असू शकतील, तर आपल्याला फॉस्फेट्स आहे, कार्बन सोर्स आहे, नायट्रेट्स आहेत, सोडियम क्लोराईड आहेत, ह्या पर्टिक्युलर गोष्टी तिथं असणं आवश्यक आहे. इन्क्युबेट टू मेंटेन अंडर ऑप्टिमल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स दॅट आर फेवरेबल फॉर ग्रोथ. आता ह्या ग्रोथच्या जे काही कंडिशन्स आहे या वेगवेगळ्या आहेत. जसं फॉर एक्झाम्पल ह्युमन बॉडीचे टेम्परेचर 37 degrees, मग आपण ह्युमन बॉडी समजा मी आता टंगमधनं काहीतरी स्वॅब घेतला आणि हा स्वॅब मला आता आयसोलेट करायचा आहे किंवा स्पुटम सॅम्पल आहे, बरोबर आहे, ह्या गोष्टी जर आयसोलेट करायच्या झाल्या तर यांना बॅक्टेरियाला आपल्याला लॅबमध्ये 37 degrees देणं आवश्यक. 37 degrees का? कारण बॉडीचं टेम्परेचर ती आहे. मग बॉडीचं टेम्परेचर जर फ्लक्च्युएट झालं किंवा तिकडे टेम्परेचर फ्लक्च्युएट झालं तर तुम्हाला ग्रोथ येणार नाही. तसंच आता आपल्याकडे इकडं खानदेशात जवळ एका ठिकाणी गरम पाण्याचे झरे नॅचरल झरे, मग त्या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये बॅक्टेरिया पण असणार, मग ते बॅक्टेरिया जर आपण आयसोलेट केलं 37 degrees ठेवले तर त्याचा उपयोग नाही राहणार. का? कारण तिथलं टेम्परेचर गरम पाण्याचं टेम्परेचर ऑलमोस्ट 100 degrees पर्यंत आहे, ते 37 degrees जगणार नाही. म्हणजे मग त्यांना रिक्वायरमेंट कशी असणार आहे, त्यांना रिक्वायरमेंट आपल्याला इथे टेम्परेचर इन्क्युबेटरचं 100 degrees पर्यंत सेट करावं लागेल तरच ते जगणार. म्हणूनच इन्क्युबेट करत असताना टू मेंटेन द ऑप्टिमम एन्व्हायरमेंट कंडिशन, ज्या कंडिशन बाहेर नेचरमध्ये त्या कंडिशन आपल्याला लॅबमध्ये उभ्या करायच्या आहेत आणि त्याच्यामुळे ते इन्क्युबेशन टेम्परेचर असतो ते परफेक्टली करेक्ट. ते जर करेक्ट असतो तुमचं तर काही इश्यू. इन्क्युबेशन पिरियड पिरियड बिटवीन द टाइम इन्फेक्शन अकर्स अँड अपिअरन्स ऑफ द फर्स्ट सिम्पटम्स. आता हे दोन प्रकार आहे इन्क्युबेशन पिरियडचे. एक इन्क्युबेशन पिरियड म्हणजे जो आपण लॅबोरेटरीमध्ये घेतो, 37 degrees टेम्परेचरला आपण एखादा बॅक्टेरिया ग्रो करतो, पण किती वेळ त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवायचं दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. जनरली बॅक्टेरिया ग्रोथ ही 24 तासामध्ये पूर्ण येईल, म्हणून 24 तास आपण ठेवतो. म्हणजे आज जर इनॉक्युलेशन आपण केलं आणि प्लेट जर आपण ठेवून दिली तर दिस प्लेट वी कॅन ऑब्झर्व आफ्टर 1 day, उद्या सकाळी आपण ती परत ऑब्झर्व करतो. फंगस तर तसं नाही आहे, फंगस विल ॲटलीस्ट टेक 72 hours टू ग्रो, 72 hours म्हणजे किमान 2-2.5 दिवस त्याला लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला प्लेटवरती त्याची ग्रोथ दिसायला लागते. आता हा एक प्रकार. दुसरी गोष्ट आपण समजा आता मागे बऱ्याच जणांना डोळ्याचे इन्फेक्शन आलं, प्रायमरी लेवलला काय होतं माहिती आहे डोळ्याच्या इन्फेक्शनला, आणि म्हणजे आपण सायन्स लोक असल्यामुळे एक भ्रम डोक्यातनं काढून टाकायचा की एखादा पेशंट जर त्याला डोळे आलेले तू त्याच्या डोळ्यात बघितलं म्हणून ते इन्फेक्शन होतं, दिस इज गॉट, असं होतं म्हणजे बॅक्टेरिया असा ट्रॅव्हल नाही करणार इकडनं इकडे किंवा त्या डोळ्यातनं डोळ्यात, नाही ते कधी होऊ शकतं की फॉर एक्झाम्पल आता मला समजा डोळे आलेले, मी हा डोळा हाताने खाजवतो आणि तो डोळा खाजत असताना हे सगळे कंटॅमिनेशन असं लागतं. नेक्स्ट पर्सन जो कोणी समजा इथं उभं राहील किंवा लेक्चर देतोय किंवा तुमचे विद्यार्थी कोणी आला आणि बायचान्स त्याचा जर हात याला लागला तर ते कंटॅमिनेशन त्याच्या हाताला लागणार आहे, आणि तोच कंटॅमिनेशन बायचान्स त्यांनी जर डोळ्याजवळ आणलं तर त्याला डोळ्याला इन्फेक्शन होईल, हे लक्षात घ्या. आपण चुकीचा भरम पाळतो सायन्सचे लोक असल्यामुळे, सायन्स म्हणजे एक अंडरलाईन गोष्ट आहे, नथिंग विदाउट प्रूफ इज सायन्स, सायन्सला प्रूफ लागतो, हे असं आपल्याला दुसरीकडे म्हणजे हवेत गोळेबार करून आपल्याला उपयोग नाही. प्रूफ आहे ठीक आहे मान्य, पण हे जे सांगतात ना की बा डोळे आपले असं तो लांब बोतात म्हणजे त्याच्या डोळ्याला तर मी त्याच्याकडे बघितलं म्हणून माझे डोळे आहे, नाही असं होतं. बट कमिंग टू बॅकफुल पॉईंट, इन्क्युबेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता जसं आयचं इन्फेक्शन आलं, मग प्रायमरी आता मलाही व्हायरल इन्फेक्शन येऊन गेलं डोळ्याचं, त्याचे सिम्पटम्स मी सांगतो की पहिले स्टार्टिंगला फक्त माझा हा लेफ्टचा डोळा खाजवतो, काहीच नाही, मी आता दुपारच्या वेळेस बसलो जेवण करायच्या वेळेस त्यावेळेस मला ह्या डोळ्यातून थोडं थोडं पाणी यायला सुरुवात झाली, मग हा काय पिरियड असणार आहे? दिस पिरियड इज कॉल्ड ॲज इन्क्युबेशन पिरियड. हा इन्क्युबेशन पिरियड हा लिमिटेड पिरियड आहे,
मग दोघांनी काय करतो बॅक्टेरिया कोकपर्यंत बॅक्टेरिया सगळ्या तिथल्या कंडिशन अनालाइज करायला सुरुवात करतो की अनालिसिस करतो की काय काय कंडिशन इथं आहे आणि नंतर इन्फेक्शन प्रोड्यूस होतो म्हणजे दिस इज द टाइम द पीरियड बिटवीन द टाइम इन्फेक्शन अकर्स एंड अपीयरन्स ऑफ द फर्स्ट सिम्पटम्स ते झाल्यानंतर मग मी जेव्हा घरी गेलो घरी गेल्यानंतर मग मला थोडी डोळ्यावरती सूज यायला लागली दिस इज द फर्स्ट सिम्पटम्स दॅट इन्फेक्शन हॅज अकर्ड प्रायमरी लेवलला काहीच कळत नाही आता आपण बाहेरून आलो धूळ गेली डोळ्यामध्ये तरी डोळ्याला खासतो किंवा लाल होतो मग तो जो पीरियड असणार आहे दॅट इज कॉल्ड इन्क्युबेटिंग पीरियड तो इन्क्युबेशन पीरियड संपल्यानंतर पहिले सिम्पटम्स जेव्हा आपल्याला दिसायला लागतात दॅट इज कॉल्ड इन्क्युबेटर एंड अपॅरेटस टू मेंटेन कॉन्स्टंट अँड सुटेबल टेम्परेचर फॉर द ग्रोथ अँड कल्टिवेशन ऑफ ऑर्गॅनिझम आपल्या लॅबमध्ये इन्क्युबेटर आहे जिथं आपण बॅक्टेरिया ग्रो करू शकतो नॉन पॅथोजेनिक नॉट केपेबल ऑफ प्रोड्युसिंग डिझीज काही बॅक्टेरिया असे असतात की जे डिझीज प्रोड्युसिंग ऍबिलिटी त्यांच्यामध्ये नसते फॉर एक्झाम्पल राइझोबी राइझोबी काय प्लांट पॅथोजेन तो ह्युमन बॉडीला इन्फेक्ट करणार बरोबर आहे मग नॉन पॅथोजेनिक आपण म्हणून तो कन्सिडर करतो आणि पॅथोजेनिक केपेबल ऑफ प्रोड्युसिंग डिझीज एनी बॅक्टेरिया विच इज प्रोड्युसिंग एनी सॉर्ट ऑफ डिझीज दॅट इज कॉल्ड एज पॅथोजेन त्याला आपण म्हणायचं पॅथोजेन PDT it is the time required to kill a known population of microorganisms in a specific suspension at a particular time म्हणजे काय TDT is the time required for killing a known population of microorganisms म्हणजे आपण एका टेस्ट ट्यूब मध्ये इथे समजा 1000 बॅक्टेरिया असतात तर या 1000 बॅक्टेरियाला आपल्याला मारायला किती वेळ लागतोय दॅट इज डिपेंडिंग अपॉन टी थर्मल टाइम टीडीटी इन्क्रीज टेम्परेचर डिक्रीजेस टीडीटी बरोबर आहे इन्क्रीज इन टेम्परेचर डिक्रीजेस टीडीटी टीडीटी म्हणजे काय की तेवढा टाइम रिक्वायर्ड टेम्परेचर वाढवलं की टाइम ऑटोमॅटिकली कमी होणार बरोबर फॉर एक्झाम्पल आपण 1000 बॅक्टेरिया मारायसाठी आपण ते सोल्युशन आपण गरम केलेलं आहे आणि त्याला आपण 10 मिनिटं होल्ड केलं बरोबर आहे मग गरम केलं म्हणजे काय एकदम बॉईल नाही केलेलं तर म्हणजे नुसतं वॉर्म केलेलं आहे पण 10 मिनिटांमध्ये सगळे ऑर्गॅनिझम मरतात पण आता ती टेस्ट ट्यूब डायरेक्ट तुम्ही धरली आणि आपली फ्लेमवरती धरली काय होणार आहे 5 ते 3 ते 4 सेकंदामध्ये ती सगळी बॉईल व्हायला लागली बॉइलिंग टेम्परेचर म्हणजे 100 डिग्री मग टेम्परेचर वाढलं म्हणजे टीडीटी कमी झालं थर्मल डेट टेम्परेचर जे असतं ते ऑटोमॅटिक कमी ऑटोमॅटिक टाइम जो असणार ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल आणि ऑर्गॅनिझम्स मारले जातात लोअरिंग टेम्परेचर इन्क्रीज टीडीटी बरोबर टेम्परेचर जेव्हा लोअर करू आपण समजा आता मी किती 40 डिग्रीवर ठेवतो बरोबर 40 डिग्रीवरती ऑर्गॅनिझम एवढे मारले जातात मग तोच टाइम हे करत असताना आपण 40 डिग्रीच्या ऐवजी 20 डिग्री होतो टाइम वाढला बरोबर आहे 40 डिग्रीला पटकन मारले जातो ते 20 डिग्री ठेवल्यामुळे हळूहळू मारले जातो मग हा जो टाइम आहे दिस टाइम विल बी लोअर इन द टेम्परेचर इट इज ऍसिडिक ऑर बेसिक पीएच इट इज ऑफकोर्स पीएच हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट असतो पीएचच्या शिवाय तुम्हाला प्रॉपरली त्या बॅक्टेरियाची ग्रोथ मिळू शकत नाही तो पीएच थोडा जरी फ्लक्च्युएट झाला तरी बॅक्टेरिया आपल्याला मिळू शकणार नाही फॅट्स अँड ऑइल्स शोज पेनेट्रेशन अँड इन्क्रीजेस टीबी ऑफकोर्स ज्या बॅक्टेरियाला फॅट्स किंवा ऑइल्स आवश्यक असतात अशा वेळेस जर तुम्ही त्यांना प्रोव्हाइड केले तर त्याचा टीडीटी जो असणार आहे तो वाढतो स्पोर म्हणजे काय बघा